कैलासवासी बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था संचालित सुषमा पाटील विद्यालय ज्युनियर कॉलेज आणि सिनियर नाईट कॉलेज तसेच श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 11वा कामोठे कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 अतिशय जल्लोषात तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. 3 ते 7 जानेवारी दरम्यान झालेल्या या महोत्सवात शनिवारी आणि रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कामोठे वासियांना मिळाली. दरम्यान रविवारी या उत्सवाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने कामोठे महोत्सवाची आखणी करण्यात आली. यामध्ये विविध कवायत प्रकार, नृत्य, विज्ञान प्रदर्शन, खो खो, दोरी उड्या, धावणे, रिले, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, कराटे, किक बॉक्सिंग, पाककला, संगीत खुर्ची यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या असून विद्यार्थ्यांबरोबर पालकांचाही समावेश या महोत्सवात मोठ्या प्रमाणात दिसून आला. दरम्यान शनिवारी आणि रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व प्राथमिक विभाग माध्यमिक आणि सिनियर कॉलेज अशा विभागातील विद्यार्थ्यांनी नृत्य कौशल्य सादर केलेले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परेश ठाकूर, पनवेल विभागातील डॉक्टर गिरीश गुणे, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, सचिव डॉक्टर मंदार पनवेलकर, अर्जुन गोवारी, सुधाकर पाटील, अतुल गोवारी यांच्यासह सर्व संचालक मंडळ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉक्टर गुणे यांना जीवन गौरव, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या पार्थ पाटील आणि सई यांना कामोठे भूषण तसेच व्यावसायिक क्षेत्रात उंच भरारी घेणारी मानसी पोळ हिला कामोठे भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर शैक्षणिक क्षेत्रात आदर्श शिक्षिका म्हणून सुषमा म्हात्रे या शिक्षिकेचा सन्मान करण्यात आला. अशा प्रकारे 3 जानेवारीपासून सुरू झालेला 11वा कामोठे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024 हा 7 जानेवारीला संपन्न झाला. या महोत्सवासाठी अथक परिश्रम व मेहनत घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेचे संस्थापक माननीय श्री दिलीप पाटील, संस्थेचे सचिव डॉक्टर मंदार पनवेलकर, संचालक अर्जुन गोवारी तसेच चारही विभागाचे मुख्याध्यापक BS काटकर, मोहिनी वाघ, प्रकाश म्हात्रे, मनीषा बागुल यांचा मार्गदर्शनाखाली पार पाडला. सुषमा पाटील विद्यालयाच्या या कामोठे महोत्सवाचं खरोखर मला आश्चर्य वाटतं, मला कौतुक वाटतं की जितक्या ठिकाणी मी जातो, शाळेच्या कार्यक्रमासाठी जातो, कॉलेजच्या कार्यक्रमासाठी जातो, मला नेहमी कौतुक असतं की या महाविद्यालयात, या शाळेचा जेव्हा कधी स्नेह संमेलन असेल, या इथे नेहमी स्टेज जे काही ज्या ज्या शाळांमध्ये आणि इतर ठिकाणी असतात ते स्टेज एवढे मोठे पडत असतात, कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये कोणीतरी नाचतोय, कोणीतरी बसतोय, कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये तोंडाचा तोंडात फुटफुटतोय आणि मग सर्व समोरच्याला कळत नाही काय चाललंय काय नाही. परंतु या कामोठी महोत्सव, या सुषमा पाटील विद्यालयाच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असतं की या इथे यांना, या शाळेला आणि या व्यासपीठाला कधीही जागा पुरी पडत नाही, त्यांना खाली जाऊन त्यांना नाचायला लागतं, खाली जाऊन त्यांना कला सादर करावी लागते. खरोखर मला अपूर्व आहे की एवढा जबरदस्त आत्मविश्वास हा या मुलांमध्ये जर सादर कोणी भरला असेल तर आपला मुख्याध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग आणि आपले दिलीप पाटील साहेब यांनी हा भरलेला आहे आणि म्हणूनच या शाळेचे विद्यार्थी आहेत हे पुढील आयुष्यामध्ये मोठं नाव काढल्याशिवाय, यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी सर्वात महत्त्व कशाला असतं, आपण कितीही शिकतोय, आपण काय करतोय यामध्ये सर्वाधिक महत्त्व असतं की स्वतःला तुम्ही कशा प्रकारे व्यक्त करता. जर तुम्हाला व्यक्त करता येत नसेल तर मग नक्कीच आपल्याला वारंवार अपयश येतं, लहान बाळाला दूध पिण्यामध्ये अपयश येतं, आणखी समजा जर तो विद्यार्थी झालेला असेल तर मग त्याला शिक्षण घ्यायला त्याला अपयश येतं, जेव्हा नोकरीला माणूस लागतो त्यावेळेला त्याला पगार, पुरेसा पगार मिळण्यामध्ये त्याला अपयश येतं. ज्याची गृहिणी असते तिला तिच्या हक्काचं असं तिचा समजा जो तिचा हक्क आहे, हक्क मिळवण्यामध्ये तिला अपयश येतं आणि म्हणूनच व्यक्त करण्याचं जे कला आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मी या शाळेचा संचालक
मी या शाळेचा संचालक आहे. या शाळेचा संचालक म्हणून सांगतो, या शाळेची जी मी वाटचाल पाहत असतो, विद्यार्थ्यांमधला आत्मविश्वास पाहत असतो, खरोखरच मी सांगेन की या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य हे खरोखरच अप्रतिम असणार आहे, अतिशय यशस्वी असं असणार आहे. आणि आपले आपली मुलं जर या शाळेमध्ये शिकतायत तर खरोखरच अतिशय योग्य ठिकाणी शिकतायत. या इथे असलेला सर्व दिलीप पाटील साहेब आणि त्यांच्या सह सर्व सहकारी वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे काम करतोय. या पुढील काळामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारेच काम करत राहा. आणि आपल्या सर्वांना मी इथं मी आवाहन करेन की आपण अशा कार्यक्रमांमध्ये फक्त वार्षिक स्नेह संमेलन नाही तर शाळेतल्या कार्यक्रमांमध्ये इतर कार्यक्रमसुद्धा आपण जास्तीत जास्त भाग घ्यावा. पालकांचं हे काम आहे की त्यांनी त्यांच्या मुलाला अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रेरित करावं, प्रोत्साहित करावं. आणि शाळा ही तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाहीये. आणि ह्यासाठी मी पुढील काळामध्ये आपले विद्यार्थी यशस्वी व्हावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि शाळेचं मी या इथं शाळेला सुद्धा पुढील काळासाठी या इथं हार्दिक शुभेच्छा देतो.